प्रभास तू असं वागशील असं वाटलं नव्हतं रे मला. आणि हे जे सगळं काही झालंय ना, बिचारा वीणाचा काय दोष आहे रे? तिने मान्य केलं नसलं ना तरी ती सुद्धा तुझ्यावर प्रेम करते माहितीये तुला, तरी तू असं वागलास. तू आणि बाबा मिळून का छळताय रे तिला? चिका ऐक ना, काय झालं तुला अचानक? हा का कॉल केलायस आणि मला सांग वीणा कुठे आहे? नशीब, वीणा नावाची कोणीतरी मुलगी तुझ्या आयुष्यात आहे, लक्षात आहे तुझ्या. चिका ऐक ना, तू काय बोलतेस ना मला काहीच समजत नाहीये. प्रभास समजत नाहीये का न समजल्याचं नाटक करतोयस तू? चिका तुम्हाला स्पष्टपणे काय झालंय ते सांगशील का जरा? अच्छा स्पष्टपणे बोल. आधी मीटिंग साठी निघून गेलास आणि आता ही नाटक करतोस तू? कसली मीटिंग, काय बोलतेस तू? प्रभास आता हे सुद्धा मीच सांगायचं का रे तुला? इन्व्हेस्टर सोबत तुझी मीटिंग होती ना, आणि प्रभास याने फक्त बाबांचा नाही आमच्या सगळ्यांचा विश्वासघात केलाय. चिका चिका ऐक बघ, तुमचा हॅलो चिका. त्या शुद्धीवर आली हे ठीक आहे, पण प्रभासला कंपनी वाचव हे सांगण्याची काय गरज होती? अरे आजारी माणूस आहे, आजारी माणसाने आजारी माणसासारखं राहावं, कशाला एवढी बडबड करायची? आता तो वीणाकडे जाणारा प्रभास थांबला आत्याचं कारण ऐकून. तू शांत राह, तू चिडचिड करून शैलजा पुन्हा बेशुद्ध पडणार नाहीये. शांत राहू, मी शांत राहू? कसा शांत राहू? अख्खा गेम आपल्या हातात आला होता की नाही? आता हे घडलंय. नाही नाही, तुम्हाला टेन्शन आलं नसेल हे असं असं करत बसा बास, पण मला टेन्शन आलंय. त्या इन्व्हेस्टर्सने प्रभासला दिलेली 48 तासांची मुदत आज संपतीये. उद्या ते घरी येतील माझ्या नावावर शिक्कामोर्तब करायला, पण त्यांनी जर प्रभासला घरी बघितलं ना तर खूप मोठा गोंधळ होईल, आणि त्यात जर आत्या बरी झाली उद्या तर विषय संपला. मग त्या इन्व्हेस्टर्सना आपल्या बाजूने वळवणं आपल्याला खूप कठीण जाईल. आयडिया, त्या इन्व्हेस्टर्सला आपण आत्ताच कुठेतरी बाहेर बोलूया. आत्ता बोलूया? हो आत्ता. हो बोलवा. काय झालं? रात्र खूप झाली आहे, झोपले असतील सगळे. महाविचार आयडिया देण्याच्या आधी करायचा ना. सॉरी. आता मी काय सांगतोय ते नीट ऐका. उद्या त्या इन्व्हेस्टर्स समोर आपण तिघांनी एक होऊन बोलायचं, तुम्ही मी आई. आत्या उद्या ठणठणीत बरी जरी झाली तरी समोर प्रभास आणि आत्या त्यांच्या विरोधात आपण तिघं, त्यामुळे आपलं पारडं हे कायम जडच असणार तिकडे. आमिर, अरे असं बुद्धिमान विचार करण्यामध्ये तू माझा मुलगा शोभतोस. गुड नाईट. गुड नाईट. झोपा, जाऊन इन्व्हेस्टर्स येणार आहेत ना उद्या, लवकर उठायला लागेल. गुड नाईट. सर, मी हे सगळं का केलं असा विचार तुमच्यापैकी कोणाच्याच मनात आला नाही? नो प्रॉब्लेम सर, मी एक्सप्लेन करतो. म्हणजे सर, ऍक्च्युली ना मला एक चॅलेंज दिलं गेलं होतं, अमुक वेळेमध्ये अमुक पैसा कमवून दाखवायचा. म्हणजे सर, तुम्ही कसं कंपनीतल्या एम्प्लॉईजना टार्गेट देता किंवा अख्ख्या कंपनीला टार्गेट देता, अगदी तसंच. आणि हे टार्गेट कम्प्लीट करण्यासाठी सर, मी फक्त गोण्याचं नाही उचललं, या व्यतिरिक्त सुद्धा अनेक कामं केली सर. मी जेवण बनवलं, रात्रीची रिक्षा पण चालवली. बट प्रभास, आय थिंक माझं बोलणं अजून पूर्ण झालं नाही, आणि माझं बोलणं पूर्ण होण्याआधी मला एक कॉल करायचा आहे. सो इफ यू डोंट माइंड कॅन आय. थँक्यू सर. मिकी, जरा हॉलमध्ये पटकन. हे प्रभास, काय काय चाललंय तुझं? हे तुझे ते फुकटे बँडवाले नाही येत, इन्व्हेस्टर्स आहेत, त्यांचा प्रत्येक सेकंड खूप महत्वाचा आहे, कळतंय तुला? सर प्लीज, पण मला माझी बाजू मांडण्यासाठी शेवटची 15 मिनिटं मिळू शकतील का प्लीज? नाही, ते आम्हाला ठरवू द्या सर. ठीक आहे प्रभास, तुझी बाजू मांडायला तुला वेळ देतो आम्ही. थँक्यू सर. जी पॅशनेट असेल आणि ज्याची रिस्क टेकिंग ॲबिलिटी ही मोठी आणि योग्य असेल. वा वा वा, काय मस्त बोललास रे तू.
अरे पण या गुणांनी कंपनी नाही चालवता येत, नाही तर मार्केट मधला कोणीही कंपनीचा सीईओ झाला असता. तुला माहिती नसेल म्हणून सांगतो, या जागी कुणीतरी असा माणूस हवा ज्याला कंपनीची, कंपनीच्या बिझनेसची व्यवस्थित माहिती असेल. ठीक आहे, मी मला सांग आपली कंपनी कधी फॉर्म झाली रे? आपली कंपनी कधी फॉर्म झाली? ठीक आहे चल सोड, मला सांग आपल्या कंपनीच्या ब्रांचेस किती आहेत? बर चल हेही सोड, मला सांग आपल्या कंपनीचा लास्ट इयरचा टर्न ओव्हर किती आहे? 60 करोड. 60 करोड? सर माझ्या प्रश्नांची आता मीच तुम्हाला उत्तर देतो. आपली कंपनी 2009 साली रजिस्टर झाली. आपल्या कंपनीच्या एकूण 7 ब्रांचेस आहेत आणि आपल्या कंपनीचा लास्ट इयरचा टर्न ओव्हर हा 60 करोड नसून 71 करोड रुपये आहे. कसं आहे ना मिहिर, मी ऑफिसमध्ये जेवढे दिवस काम केलं मन लावून केलं, पाट्या नाही टाकल्या. आपण कामावर प्रेम केलं ना तर कामही आपल्यावर प्रेम करत. वेल सेड मिस्टर प्रभास, वेल सेड. थँक्यू सर. थँक्यू. थँक्यू. हिरे बघ, तुझं चिडणं योग्य आहे पण याचा तुलाच त्रास होणार आहे जास्त, त्यामुळे तू शांत राहावा. शांत राहू? एवढं सगळं होऊ नाही, मी शांत राहू. त्याने सगळ्यांसमोर माझं महत्व संपवलं, आपल्या बिझनेस मधलं माझं अस्तित्व संपवलं, तरी मी शांत राहू. तुम्हाला कळतंय, लक्षात येत आहे आपल्या हातातनं किती महत्वाची संधी गेली आहे ती? हो मला कळतंय. कळतंय ना? कळतंय हे किती अपमानास्पद आहे माझ्यासाठी ते. हॅलो. ए उर्मी, तुझी लायकी नसताना मी तुला एवढे पैसे दिले पण तू माझं एकही काम करू शकली नाही, धड. मला माझे पैसे परत हवेत. त्यातले थोडे खर्च पण झाले. तो माझा प्रॉब्लेम नाहीये, मी दिलेलं काम पूर्ण करू शकली नाहीस ना, आता मला माझे पैसे परत कर. दॅट्स इट. ऐका, डोकं शांत ठेव आणि ऐक. तुझं काम नाही करता आलं मला, पण इकडची एक खूप मोठी बातमी देऊ शकते मी तुला. काय? वीणाने आमच्या दादा मामाला वचन दिलं की ती तो सांगेल त्या मुलाशी आणि सांगेल तेव्हा लग्न करायला तयार आहे. मग आता तू पण कामाला लाग, हे लग्न लवकरात लवकर व्हायला हवं. हो 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 हो. माझे पैसे मला परत दे. वाट बघ. कुणाच्या लग्नाबद्दल बोलतोस तू? वीणाच्या. माझं स्वप्न पूर्ण होऊ दिलं नाही ना प्रभासने. मग आता त्याच स्वप्न मी पूर्ण होऊ देणार नाही. बाई केवढं होऊ नये बाहेर. वीणा फोन उचल यार. वीणा.
विणा विणा हे बघ तू का तिला सारखा सारखा फोन करतोस रे तिला तुझ्याशी बोलायचं नाहीये कळत नाहीये का तुला परत जर तिला फोन केलास तर बघ अरे जरा सुखाने जगू दे ना तिला हे बघा तुम्ही प्रभास काय रे आता तुझं चिका ऐक ना हे बघ चिका तुम्हा सगळ्यांना ना गैरसमज झालाय अगं माझ्याबद्दल मला मला एकदा विणाशी प्रत्यक्ष भेटून बोलायचं प्लीज प्रभास मी आता बाहेर आहे चिका हे बघ मी कितीही वेळ वाट बघायला तयार आहे ठीक आहे बघते मी प्रभास आता माझ्या आयुष्यात तुम्हाला काहीही स्थान नाहीये त्यामुळे निघून जा इथून तुम्ही विसरून जा मला आपल्या दोघांसाठी तेच योग्य प्रभास गुड मॉर्निंग
मी तुला कधीही सोडून जाऊ शकत नाही आणि मला हेही माहिती आहे की तूही मला सोडून जाणार नाहीयेस. प्रवास का असं वागताय? तुम्हाला सांगितलेलं ना, आपण एकमेकांना विसरून जाऊया. विना, कसं शक्य आहे ते? आपलं प्रेम आहे एकमेकांवर. हे बघा, मला मान्य आहे हे सगळं खूप कठीण आहे, हे सगळं करायला खूप त्रास होणार आहे, पण तरी आपल्या मनाविरुद्ध का असे ना, आपल्याला आपल्याला करावं लागेल. प्लीज वीणा, तुझा हात काय झालंय? दादू दादू प्लीज सांग ना, काय झालंय? दादू ऐक ना, रडू नकोस ना, अरे मला सांग ना काय झालंय? अरे मला कसं कळेल दादू, प्लीज बोल ना काहीतरी. तू तू सांग मला काय झालंय. प्रभास तिथेच थांब, आता माझ्या आयुष्यात तुम्हाला काहीही स्थान नाही. मला एकदा वीणाची प्रत्यक्ष भेटून बोलायचं प्लीज. ठीक आहे, बघते मी. माझी आत्तू बेशुद्ध पडली होती, त्यामुळे माझ्या आत्तूसाठी मला तिथे जाणं भाग होत. याच्यावर एकच उपाय, आपण दोघांनी वेगवेगळं आयुष्य जगण. आता तुम्हीच म्हणाला होतात ना, तुमचं सगळं बोलणं ऐकून घेतल्यानंतर माझा जो काही निर्णय असेल तो तुम्हाला मान्य असेल. तुझा निर्णय मला मान्य आहे. हे बरोबर नाहीये. हे हे योग्य नाहीये. कळलं का तुला? मी बोलते, मी बोलते विना. माझा फोन कुठे? फोन मिकी मिकी मिकी, तू असं काही करणार नाहीये. मग आजपर्यंत मी जी विना बघितली होती आणि आज जी बघितली ना, त्या दोन्ही खूप वेगळ्या आहेत अगं. आपण वेगवेगळं जगूया हे सांगताना तिच्या डोळ्यात पाण्याचा एक टिपूसही नव्हता, याचा अर्थ तिने ते एक्सेप्ट केलंय. आपण आपली मत तिच्यावर नाही लादू शकत ना. हे बघ मिकी, माझ्यामुळे जर विण्याला त्रास होणार असेल ना, तर मी यापुढे विण्याला कधीही भेटणार नाही. दादू हे बघ, काहीतरी घडलंय, काहीतरी गडबड आहे. मला ना एकदा विणाशी बोलू देत, मी सगळं सॉर्ट आउट करेन. हे बघा, गुंताय की काय ते मला माहित नाही, पण तू सॉर्ट आउट करायला जाणार नाहीयेस हे नक्की. पण विणाचं काय? तुमचं प्रेम होतं ना एकमेकांवर? माझं होतं आणि ते कायम राहील. आणि मग विणा? मिकी, वीणा हे मला पडलेलं एक गोड स्वप्न होत. बोला ना बाबा, काय झालं? तुझा निर्णय पक्का आहे ना? म्हणजे? प्रभासशी लग्न न करण्याचा. हो बाबा, पण हा प्रश्न तुम्ही पुन्हा पुन्हा का विचारता? कारण मी एक मुलगा बघितलाय तुझ्यासाठी, चांगला आहे, उच्च शिक्षित आहे, संस्कारी आहे, पुण्याचा आहे आणि आपल्यासारखेच मध्यमवर्गीय लोक आहेत, त्यामुळे घरातलं वातावरणही आपल्यासारखंच आहे.
फोटो आहे मुलाचा, तू एकदा बघून घे, तुला आवडला तर सांग, म्हणजे पुढची बोलणी करायला मी मोकळा. किती ऊन आहे बाहेर, जीव नुसता घाबरा घुबरा होतोय. शोष पडलाय घशाला. वीणा जरा पण बाबा, हे काय मुलाचा फोटो? छान आहे ग मुलगा. बाबा मी म्हंटल होत ना तुम्हाला, तुम्ही सांगाल त्या मुलाशी लग्न करेन मी, पण त्या प्रभास पेक्षा लाख पटीने सुंदर आहे हा मुलगा. हो की नाही ग? न आवडण्यासारखं काय ह्याच्यात? अगं ह्याचे डोळे बघ किती सुंदर आहेत. मिशी मध्ये कसा रुबाबदार दिसतोय तो. मिशी नसलेली माणसं कुठे हँडसम असतात? त्या प्रभासला मिशी तरी होती का? मिशी मलाही नाही. सांग ना, तुला पसंत आहे ना मुलगा? तुम्हाला वेगळं सांगायला हवं मी. मला आत्ताच्या आत्ता रिपोर्ट्स हवेत, मला माहित नाही कसं ते. प्रभास काय झालं? आज तो अगं इम्पॉर्टंट रिपोर्ट्स होते, अगं काल येणं अपेक्षित होत. ते ऐकलंय मी. तुला काय झालंय? मला कुठे काय झालंय? झालंय पण तू सांगत नाहीयेस. हे बघ प्रभास, आजपर्यंत कधी असा ओव्हर रिॲक्ट करताना तुला पाहिलं नाही. इनफॅक्ट ज्या प्रभासला मी ओळखते तो प्रभास हा नक्कीच नाही आहे. वीणाचे बाबा काही बोललेत? नाही. बोललेत हे नक्की, फक्त काय बोललेत तेवढं सांग. प्रभास, तू गोष्टी माझ्यापासून लपवून ठेवल्यास ना तर त्याचा जास्त त्रास होईल तुला. त्यापेक्षा सगळं मन मोकळेपणाने सांगून टाक ना. मी कदाचित त्याच्यावर तुला सोल्युशन देऊ शकेन की नाही मला माहित नाही, पण तुझं मन हलकं करेन एवढं नक्की. एवढं सगळं झाल्यानंतर माझं मन मोकळं करणं एवढं सोपं नाही असतो. वीणाच्या बाबांनी या नात्याला नकार दिला. जिथे वीणाचे नातं तोडायला निघालीये तिच्या बाबांच्या होकाराचा किंवा नकाराचा प्रश्न उरतोच कुठे असतो? काय होतो? वीणाला हे नातं नकोय. जसा मामा तशीच भाजी. मनोहर आणि वीणा न प्रेम करण्याच्या लायकीचे, न प्रेमात डोळे झाकून विश्वास ठेवण्याच्या लायकीचे, हेच वारंवार सांगण्याचा प्रयत्न करत होते मी तुला. तेव्हाच जर माझं ऐकलं असतस ना तर आज असा त्रास झाला नसता तुला. अत्तू, आत्ताच वेळ. अत्तू आणि तिचा लाडका भाचा तुटलेले असतानाच ऑफिस जॉईन करायला हवं. कसं शक्य आहे मिकी? अरे का शक्य नाहीये? गुढीपाडव्याला कॉन्सर्ट आहे, स्पॉन्सरचा फोन आला होता. अंकल तेवढा वेळ आहे का आपल्याकडे? अरे कधी करणार कॉन्सर्ट? रिहर्सल कधी करणार? अरे ते सगळं होईल रे मॅनेज. तुला वेळ आहे का? नाही म्हणजे आत्या ऑफिसची कामं वगैरे? नाही नाही, ऑफिसचं काही टेन्शन नाही, ते होईल मॅनेज.
आणि अत्तूने पण परमिशन दिली आहे गायची. बेस्ट. हो पण वीणाचं काय? वीणा नसेल का? कॉन्सर्ट आहे आणि वीणा नाही येणार. आणि ही गोष्ट स्पॉन्सर खपून घेणार नाही. ऐका ना ऐका, एक काम करा, स्पॉन्सरशी बोलून घ्या आधी. सगळं तुम्हीच का ठरवताय? त्यांच्याशी बोलून घ्या आणि मग त्यांना ठरवू दे ना. काय करतोय? कॉल करतो. नाही नाही नाही, ऐका ऐका, फोनवर नको बोलू. काय करायचं? फोनवर नीट कोऑर्डिनेट नाही करता येणार दादू. समोरासमोर ना गोष्टी नीट मांडता येतात. हा बरोबर, जास्त नीट बोलता येत. तू प्रत्यक्ष भेटतान. ठीक आहे, भेटूया संध्याकाळी. चालेल, मी रेडी होतो. नाही, घरीच आहे. काय झालं? नाही, एक काम होत. अरे बोल ना, देवळातलं काही काम आहे? नाही नाही, देवळातलं नाही. मग काय आहे की मी एका महत्वाच्या कामासाठी नाशिकला आलोय आणि माझ्या आत्ता लक्षात आलं की एक महत्वाचा चेक जो मी सोबत आणायला हवा होता तो चुकून घरीच राहिलाय. आणि काय की तो चेक आजच म्हणलं खूप इम्पॉर्टंट आहे. तर तू तो घेऊन नाशिकला येऊ शकशील का? मामा रे, मी घरातली कामं करते. अर्जंट असेल तर उर्मीजवळ पाठवून देते ना. नाही नाही, उर्मी नको. काय की चेक खूपच महत्वाचा आहे आणि उर्मी जरा वेंधळी आहे ना. कुठेतरी गहाळ केला तर प्रॉब्लेम होऊ शकतो. तू आलीस तर बरं पडेल. म्हणजे बघ, तू घरची कामं आटप, संध्याकाळी आलीस तरी चालेल. बरं ठीक आहे. हा पण ये नक्की. हा जरा महत्वाचं काम आहे. हा बरं, मामा मला सांग कुठल्या ब्रांचला येऊ. नाही ब्रांच नाही, मी असं करतो, एक लोकेशन पाठवतो, तू त्या हॉटेलला ये. हॉटेलला? हा, म्हणजे ज्या माणसाला मला तो चेक द्यायचा आहे तो इथेच राहतो जवळपास. तर तू आलीस की मी लगेच त्याच्याकडे जाऊन तो चेक देऊन टाकेन ना. असं चालेल, मी 5 वाजेपर्यंत पोहोचते. हा ये ये, सांभाळून या. अंकल, बोला सर. काय ना, तुमचा जो वर्ल्ड फेमस मेदूवडा आहे ना तो आणा. 2 प्लेट. ओके, थँक्यू. मामा, कोणाची वाट बघतोस का? मी कोणाशी? मी प्रवासातून आपण आलोय ना एवढं लांब, तरी लोक वेळेत येत नाहीत. तुला म्हणलं होतो ना मी, ज्या माणसाला चेक द्यायचा आहे ना त्याचीच वाट बघतोय. त्याला फोन कर ना मग, किती वेळ लागणार वगैरे विचार. अगं मगाशीच केला होता. तू निघालाय? निघालाय. बघ इथला वडा असा खुशखुशीत मस्त आणि अप्रतिम सांबार, मस्त चटणी, एकदम बेस्ट. हो घे. कुठे राहिले हे? काय झालं मामा? काही नाही ग, मी त्यांना कॉल करतो. अरे वेळेत पोहोचत नाहीत म्हणजे काय? तू खा, तू खा, सुरू कर. हॅलो. हा सर, तुम्ही कुठे पोहोचला? सर, तुमच्या समोर जे झाड आहे ना त्याच्या मागे. हो का? आणि ते तुमच्या सोबत येणार होते, त्यांचं काय झालं? हो सर, मी पण त्याचीच वाट बघतोय. वाट पाहताय? बर बर, या लवकर या, आम्हाला जरा घाई आहे. आणि त्यांना घेऊनच या. छान आहे ना?
तुला म्हणलं ना कॅश चालते पण ते मशीन ठेवता येत नाही. म्हणजे कॅश नाही नाही मामा तसं नाही. माझ्या गँग मध्ये कॅश नावाची मुलगी आहे, तिचा आवाज मला आता आला. ओ अच्छा. पण मग इथे अरे प्रभास तुला भास झाला असेल. नाही मी ओळखतो ना तिचा आवाज ओळखतो मी इथे. अरे तू तू काय खाणार. अरे काहीतरी खा ना. वेटर मेन्यू काढा. अरे तू बस आणि खा शांतपणे. हवं तर सांग मी सांगतो तुम्हाला 2 मिनिटात. दोन मिनिटं बघून घे. तेवढं लांब आलंस काहीतरी खाऊन नाही जाणार. एका पॉइंटला ते बोलणार एकमेकांशी. मी ओळखते माझ्या दादूला आणि वीणाचा मामा आहे ना तिथे, तो काढेल काहीतरी टॉपिक. मला वाटतं कॅश बरोबर बोलते. आपल्याला काहीतरी करायला हवं. अंकल एक करशी शांत राहा आणि तिथे बघ. कॅश यू टू. मामा मी निघते तुम्ही बसा. वीणा थांब मला तुम्हा दोघांशी बोलायचं. नको मामा ना मी निघते.